कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी सर्वत्र घेतली जात असताना धरणगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती आपापल्या स्तरावर प्रत्येक गावात फवारणी करीत आहेत. फवारणीमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड BHC पावडर यांनी फवारणी पंप व ट्रॅक्टर मार्फत प्रत्येक गल्लीत घरोघरी शासकीय कार्यालयात इतर ठिकाणी फवारणी करत आहेत. पारधी येथील ग्रामसेवक DD पाठक व सरपंच चंदू माळी उपसरपंच अनिल कसट यांनी सुद्धा गावातील प्रत्येक गल्लीत फवारणी करून या रोगाचा प्रादुर्भाव कसा थांबेल यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. साहेब, आतापर्यंत गावामध्ये आपण किती फवारणी केली व फवारणी कुठे कुठे केली व कुठल्या कुठल्या पद्धतीची फवारणी केली आपण? पारधी सुद्धा येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे एकूण 3 वेळा फवारणी करण्यात आली. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सोडियम हायपोक्लोराईड या सॅनिटायझरचा वापर करण्यात येऊन गावात संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली. तसेच गावामध्ये BHC पावडरचाही गटारींवर टाकून गटारी साफसफाई करण्यात आली. तसेच पाळधी खुर्द गावामध्ये ग्रामपंचायतीतर्फे पाळधी पोलीस स्टेशनमध्ये तसंच गावातील मुख्य मार्गावर एकूण दोन ठिकाणी सॅनिटायझर लावण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तसेच गावामध्ये कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यात येऊन एकूण संपूर्ण गावामध्ये दवंडी व शासनाच्या परिपत्रकप्रमाणे माहिती देऊन लोकांना कोरोना विषाणूबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. या सर्व कामामध्ये ग्रामपंचायतीमध्ये पाळधी खुर्द गावाचे सामाजिक कार्यकर्ते श्री चंदू बोमाळी तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सन्माननीय उपसरपंच सर्व सदस्य यांनी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वेळोवेळी चांगल्या प्रकारे सहकार्य. MZ News करिता धर्मेंद्र चौधरी, धरणगाव.